ज्ञानोबा राया सांगतात कसं बोलावं कसं बोलावं. मावशी अगं देवानं एवढी सुंदर जीभ दिली, मला सांगा आपलं बोलणं जर चांगलं असेल ना तर आपली नाती सुद्धा टिकून राहतात. सासू जर सुनासोबत प्रेमानं बोलत असेल ना तर सासू सुनाचं नातं टिकल. आणि जर सासू जर महाराज नको ते शब्द वापरत असेल तर सुनबाई काय म्हणून चांगली वाटते का? नाही. म्हणून गोड बोलत चला, कारण की ज्ञानोबाराया सांगतात साचा आणि मवाड मिथले आणि रसाड शब्द जैसे कल्लोड अमृताचे. ज्ञानोबाराया सांगतात गोड बोललं पाहिजे. आमचे सचिन महाराज नेहमी म्हणे त्याचं तोंड गोड म्हणे त्याचा हल्या नाही लोड, आहे का नाही? माणसाचं तोंड जर गोड असलं तर कोणी खाऊ पिऊ घालते बरं का? म्हणून आपलं तोंड गोड ठेवायचं. अय पुरी हो जुनं ते सोनं होतं की नाही? बरोबर करे तुम्ही हो म्हणत चला. पोरं एवढेच आले का रे बाकीचे कुठं? कारगिल मध्ये भरती झाले का युद्धासाठी? आपल्या पोराईले कीर्तन नाही पाहिजे, आपल्या पोराईले हरिपाठ नाही पाहिजे, आपल्या पोराईले भजन नाही पाहिजे, आपल्या पुट्ट्याले एकच पाहिजे दिल दिया न दर्द दिया. मरले का पेट्रोलचा फवा लावून तू लवकर? अरे 5 वर्षाचं माझ्या मुस्लिम समाजाचं पोरग नमाजची वेळ होऊ द्या डोक्यामध्ये टोपी घालते अल्लाच्या समोर जाऊन नमाज पडते. 5 वर्षाच्या मुस्लिम समाजाच्या पोराला त्याचा अल्ला मान्य आहे. आमचं घोडम लग्न जोक्त झालं तरी अजून देव मानाले तयार नाही. आणि मी नेहमी सांगतो भारतासारख्या देशामध्ये राहून जर आपली लेकर देव मानत नसल तर हे बियाणं काही आपल्या भारतातलं नाही. जरशी गायीची औलाद होय देव न मानणारी, डॉक्टरच्या हातानं झालेली आली आमच्या धर्माचं वाटोड करायला. महाराज म्हणून सांगतो लेकर सुद्धा चांगली जन्माला मायबापाचं कर्म चांगलं पाहिजे, कारण की शास्त्र का सांगतात सुशील मात्र पुण्यनं पितृपुण्यनं भाग्यवान. आईच्या पुण्यनं मुलगा सुशील निघतो, बापाच्या पुण्यनं भाग्यवान निघतो. नाही तर मग माय इलू इलू बाप इलू इलू त्याच्या पोटी जलमलवण राज. महाराज मग ह्या देवाकडने त्या महाराज कडने महाराज हे कौन असं झालं? मी म्हणलं पाहिनं गुलाबपरी बाबाच्या मंदिरात कीर्तन होती तुम्ही तुमचा पिक्चर पाहत होती, मग काही चांगलं जन्माला येईल का? म्हणून कर्म चांगलं करा महाराज बरं का. आणि म्हणून माझे नातवा म्हणतात आणि बुरगुंडा बुरगुंडा होईल ग बुरगुंडा बुरगुंडा होईल ग मावशी लोकायला नवस करून पोर होत नाही. पोराबारान तसं उकड बसाव नाही. एखादे म्हातारे बाबा बसले चालून जाते पण पोराबारान तसं उकड बसाव नाही. तुला माहित नाही का बापू कुकरचं झाकण जर बरोबर लागलं नाही का? नाही कुकरचं झाकण जर उकड बसलं तर कुकर मधली हवा आवाज करू करून बाहेर निघते. आणि एखादं पोरग जर असं उकड वाकड बसलं का नाही तर देवाघरची पुंगी कवाय वाजते मग, आहे का नाही? म्हणून पंगत मारून बसलं तर का होते? जमिनीचं प्रेशर शरीराचं प्रेशर एक येते, आहे का नाही? म्हणून पंगत मारून बसत चला. तर बघा दादा जुना काळ खरंच चांगला होता मावशी, माझ्या बहिणीनं लक्ष देऊ नाही का? जुन्या काळातलं शिक्षण चांगलं होतं, जुन्या काळातली लोक सुद्धा चांगली होती. म्हणून म्हणतात ना जुनं ते सोनं होतं, लढणारी प्रत्येक नारी झाशीची होती, कारण की अंगामध्ये थोडी ठुशीची होती, परंपरा माझ्या संत ऋषींची होती. गळ्यामध्ये माळ तुळशीची होती, कारण की परंपरा ही संत ऋषीची होती. माणूस तवा असा बैचट नव्हता. बायको किती सांगन तरी तिचा ऐकत ऐकत नव्हता. आता आता आमच्या नागपूरला आरती करते हे जय देवी जय देवी जय माझी बायको तुझे सांगशील दे ते मनापासून ऐको. घराच्या बाहेर काढतो उया
माय बापाले माया घरात भरतो जय देवी जय देवी जय माझी बायको। नवऱ्याचे माय बाप नको है की नाही? नवऱ्याचे माय बाप नको। बाईचे आले ना महिना भर राहिले तरी चालते, बरोबर ना? बरं का? आणि म्हणून तुकोबारायणी म्हटलं, माकड जैसे गारुड्याचे तैसे बायको पुढं नवरानाचे, तू का म्हणे केला रांडणे गाढव। तुकोबाराया म्हणतात बाईनं नवऱ्याला गाढव करून टाकलं। दादा याही पेक्षा गीतकार सांगतात, आताचे पोर नंदी बैल झाले डोक्यावर दळण तुरु तुरु झाले, बैल झाले डोक्यावर दडण तुरु तुरु चाले। बायको म्हणे नवऱ्याला पीठ कमी आले, काय सांगू राणी चक्की वाले लबाड झाले, आताचे पोर नंदी बैल झाले डोक्यावर दडण तुरु तुरु चाले। दादा जरूर बायकोची किंमत करा, पण बायकोसाठी जन्म देणाऱ्या माय बापाची अवहेलना करू नका। ए पुरींनो, जुनं शिक्षण किती चांगलं होतं ग! पूर्वीचं शिक्षण होतं अ पासून सुरुवात होत होती, है का नाही? आणि शेवटचा शब्द काय होता? बघा पोरी किती हुशार है का नाही रे? अ पासून सुरुवात आहे पोरो म्हणून पुरी पुढे चालले, है का नाही? कंडक्टर कोण आहे रे पोरगी? डॉक्टर कोण आहे? इंजिनियर कोण आहे? नर्स कोण आहे? हा पोलीस मध्ये कोण आहे? हा मग पोराईने एक काम करा, शाळेतला घंटा घ्या, चपराशी बसा, बनान बसा ठोकत, टनन टनन शाळा भरली ना शाळा सुटली, आहे का नाही? आज आपण म्हणतो मला पोरी पुढे चालल्या, पण पोरीचं उद्दिष्ट ठरलेलं आहे, पोरीचं एम ठरलेलं आहे ना आमचं, आमच्या पोरांचं। तुम हमको चुना दो हम तुम्ही तंबाखू देंगे, याचेच पैसे याच्याच गाडीवर फिरती नेले चुना लावून जाते, तरी हा मूर द्यायला अक्कल नाही महाराज, आहे का नाही? ऐ म्हणून सांगतो राजावा, अरे व्यसन लावायचं असेल ना महाराज तर महाराज माझ्या भगवंताचं लावा, व्यसन करायचं असेल माझ्या गुलाबपुरी बाबांचं करा, आणि प्रेमच करायचं असेल महाराज मी सांगतो तर महाराज ग्रंथांवर करा, संतांवर करा, तुमचा उद्धार होईल, नाहीतर मग अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही। दादा ए माझ्या ताईंनो, जुनं शिक्षण होतं अमध्ये अडाणी, तर शेवटचा शब्द होता ज्ञेमध्ये ज्ञानी, जुनं शिक्षण अडाण्याला ज्ञानी बनवत होतं, जुनं शिक्षण अडाण्याला ज्ञानी बनवत होतं ना, आताचं इंग्रजी शिक्षण ए बरो हो ए फॉर आणि झेड फॉर झेब्रा, हा यापल पासून सुरू झालं तर झेब्र्यावर नेऊन थांबलं, आहे का नाही? म्हणजे यापल पासून झेब्रा बनवते इंग्रजी शिक्षण, पण मराठी शिक्षण अडाण्याला ज्ञानी बनवते, म्हणून मराठी शाळा मान आहे, मराठी भाषा मान आहे, म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या मराठीची बोल कौतुके, परिअमृत ही पैजाशी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन। म्हणून महाराज त्या मराठी भाषेचा गौरव माझ्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये केला। ए पोरी हो, जुन्या कविता किती सुंदर होत्या ग, आताच्या कविता पप्पा सांगा कोणाचे, बाई तू काऊन उठली, हे पोरगी म्हणते थांब माय पप्पालेच बोलून आणतो म्हणते, हे पोरगी म्हणते तुझे माई ठायकाव म्हणते, हे बाई नाही का माईक मध्ये बोलू राहिली, ती माया मावशी सारखीच दिसते म्हणते, बाई त्या पप्पाला सांगतो काल मावशी आलती म्हणा गुलाब परी महाराजाच्या मंदिरात सकाळी चहा पाणी घ्यायला आपल्या घरी येणार आहे म्हणा। तर महाराज जुना शिक्षण जुन्या कविता चांगल्या होत्या, जुन्या कविता किती सुंदर होत्या, आताच्या कविता पप्पा सांगा कोणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कोणाची, मम्मी माझ्या पप्पाची, मी म्हणलं लेकरं कोण्या भूताचे, काय कविता निघाल्या! अरे कविता माझ्या बहिणाबाई चौधरींची होती, बहिणाबाई चौधरी म्हणतात, तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, नको करू हे टाळणी आता उतारा
नको करू हे टाळणी आता उतार वयात नाही राजा ओळावत चार पाऊले नांगर नको बोलू तू अंगार नको म्हणू तू डंगर तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नको करू हे टाळणी आता उतार वयात दादा ही कविता नसून त्या कवितेतला बहिणाबाई चौधरींचा भाव आहे का बहिणाबाई सांगतात त्या बैलाच्या रूपातून तो बैल त्या कास्तकाराला विनवतो कास्तकार दादा लहानचा गोरपा होतो रे तुम्हाला शिकवलं माझ्या नाकामध्ये येसन घातली मला तासी लावलं अरे माझ्या खांद्यावर तू कधी धूर घातली कधी आऊ थकलायला घातलं कधी बंडीला झुंपलं कधी नांगराला झुंपलं कधी वाईट म्हटलं नाही ज्या दिवशी मी काम केलं त्या दिवशी तू माझ्या समोर घमीलभर मला खाऊ घालायचा कधी ढेप कधी गव्हाची पैज कधी तेल कधी अंडी कधी हिरवा चारा अरे मी कधी राग धरला नाही कधी लोभ धरला नाही पण कष्टकार दादा कष्ट करू करू आज माझं शरीर थकलं आज मी मतारा झालो आणि काही पैशासाठी तू त्या कसाबाला ऐकतो तो कसाब माझ्या अंगावरती सुरा फिरवतो माझ्या अंगावरती गरम गरम पाणी घालतो अरे या वेदना मला नाही सांगू उपाशी मरू दे तुझ्या खुट्याला मरू दे पण मला कसबाच्या हवाली करू नको तो बैल महाराज या कवितेतून बहिणाबाई चौधरी सांगतात की शेवटी तो बैल सांगतो कास्तकार दादा उपाशी जरी तुझ्या खुट्याला मेलो ना चालेल मी तुला शाप देणार नाही पण हे बघ कास्तकार दादा मेल्यावर सुद्धा मी तुझ्या उपयोगी पडेल कसा तर महाराज तो बैल शेवटी सांगतो मेल्यावर तुझे ढाई पुन्हा एक दारू दू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे तो बैल सांगतो कास्तकार दादा मी मरून जाईन सांभाळ माझं चिंबडं काढल आणि त्या चिंबड्याचा माझ्या जोडा बनवल आणि तो जोडा मी तुझ्या पायामध्ये बनून राहील दादा मेल्यावर सुद्धा तुझ्या उपयोगी पडेल पण तुम्हाला कसबाच्या हव्याली करू नको महाराज आज गत्तीच झाली आम्हाला कष्ट करणारा बैल दिसला नाही आणि आम्हाला घरामध्ये राब राब राबणारे आमचे मायबाप दिसले नाही आणि आम्हाला जर आमचे मायबाप राब 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 दिसणार राब राब राबणारे मायबाप दिसले असते ना महाराज तर आम्ही आमच्या आईबापाचा अपमान केला नसता म्हातारपणामध्ये काय केलं नाही मायबापांनी हाळाचं काळ केलं रक्ताचं पाणी केलं चार चार भावंडाला दोन मायबापाने जपसलं चार चार मुलींची लग्न केली पण चार भावंड महाराज त्या दोन मायबापांना म्हातारपणामध्ये महाराज पोसू शकत नाही त्यांचा सांभाळ करू शकत नाही काही कामाचं चार लेकर म्हणून अरे आईने पुत्र जन्माला घालावा पण कसा मी सांगतो कोंबडी सारखं डेडरन काही कामाचं नाही कोंबडीला 10-10, 15-15 पिल्ला राहते मावशी कोंबडीला 10-10, 15-15 पिल्ला राहते पण कोंबडीचं पिल्लू कीर्तनाला येत नाही कोंबडीचं पिल्लू कधी उपवास करत नाही कोंबडीचं पिल्लू कधी दानधर्म करत नाही म्हणून देवा कोंबडी सारखं डेडगन काही देऊ नको मरगळ नावाचा रोग जर आला तर त्या कोंबडीच्या मांग शेपूट घालवायला कोणी राहत नाही देवा पोरग जर द्यायचं असेल मुलगा जर द्यायचा असेल तर कसा दे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगी जर द्यायची असेल तर माझ्या महाराज जिजाऊ आई साहेबासारखी अरे कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई आणि पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा बरं का आई बदलत चालली हो आज आई बदलत चालली बघा ना मावशी जुन्या आईची ब्लाऊजची बाई महाराज ढोपराच्या खाली होती वाईट वाटून घेऊ नका मावशी मी सुद्धा कोणीतरी एका आईचाच लेकरू आहे कोणीतरी बहिणीचा भाऊ आहे महाराज पण या माझ्या आई बहिणी जेव्हा महाराज अशा उघड्या फिरतात ना तेव्हा कुठंतरी मनाला खंत वाटते कारण की माझ्या मुस्लिम समाजाची बहीण माझ्या मुस्लिम समाजाची आई जेव्हा घराच्या बाहेर निघते ना मावशी ती बुरखा घातल्याशिवाय घराच्या बाहेर कधीच पडत नाही बघितली का कधी आजपर्यंत तुम्ही मुस्लिम समाजाची आई बहीण अशी महाराज फिरतानी बिना बुरख्याची पण आपल्या आपल्या काय कपडे घालता तो महाराज सासऱ्याची किंमत नाही दिराची किंमत नाही भाऊजईची किंमत नाही काय करावं मावशी आज बाईच्या ब्लाऊजला बाई शिल्लक राहिली नाही एवढा खालावला आमचा हिंदू धर्म की आमच्या आई बहिणींनी पवित्र असं शरीर उघडं ठेवावं अरे पूर्वीच्या बाया गरीब जरूर होत्या घालायला कपडा नव्हता लुगडं फाटून गेलं अंगावरचं पण लुगड्याला गाठी घालू घालू घातल्या तरी आपल्या अंगाचं प्रदर्शन कधी कोणापुढं मांडलं नाही जुन्या बाया महाराज डोक्यावर पदर घेत होत्या त्या पदराचं महत्व होतं पदरामुळं बाईची पुरून पोट झाली मावशी एखादी लहानची बाळ घेऊन एखादी माझी बहीण या ठिकाणी येऊन बसली एखादी लहानचं बाळ घेऊन कीर्तनाला भागवताला भरोडाला एखादी माझी बहीण लहानच्या कोराला घेऊन येऊन बसली बाळ अर्धा तास झालं खेळलं त्याला भूक लागली रडायला लागलं आता आईनं काय करावं काय करावं आपल्या लहानच्या पोराला आपल्या महाराज स्तनाला लावण्यासाठी हाच डोक्यावरचा पदर काढावा आणि त्याच्या अंगावर झाकावा कोण कोण झाकावा मावशी बोलत चला कोण झाकावा
जिले पदर संतीन झाकावा आणि गाऊन वाली जर आपलं लेकरू घेऊन आणखी जर लेकरू जर लढाले म्हणून सांगतो पदराचं महत्व होत. कोणाला म्हणतात इंडियन मदर, जी करते सासू सासऱ्याची कदर, जी करते सासू सासऱ्याची कदर, जी नेहमी घेते डोक्यावर पदर, जी करते साधू संताचा आदर, तिला म्हणतात इंडियन मदर. बरं का, ही भारतीय नारीची लक्षण आहे आणि या लक्षणामध्ये माझ्या आई बहिणीनं वावरावं. मावशी मला अभिमान वाटतो, मला अभिमान वाटतो. दादा तुम्ही बसून घ्या, मागची मंडळी पुरुष मंडळी बसून घ्या. बरं का, तर दादा बघा ना, अभिमान असा वाटतो की आमच्या या देशाची पराजया विदर्भाची कन्या माहीत आहे का. ए लेकरांनो मला सांगा रे, अनाथाची माय कोण? ए पोरो अनाथाची माय, पोरो पोरो पोरी नका सांगू, पोरो हो अनाथाची माय कोणाला म्हणतात? अनाथाची माय त्याने मायच माहीत नाही, त्याने मम्मी माहीत आहे, मम्मी आहे का नाही. आता माय राहिलं नाही, माय गेलं, मा गेलं, आई गेला, आता मम्मी निघालं, मम्मी आहे ना पोरो. हा अनाथाची माय कोणाला म्हणतात? बरं ते जाऊ द्या पोरो. सैराट पिक्चरचा हिरो कोण रे? हा कोण सैराट पिक्चरचा हिरो? हा कोण तो पोरगा म्हणते परश्या, त्या माऊस आम्ही लक्षात देऊ द्याले, ज्याची गरज नाही मला ते आमच्या पुरांचं लक्षात राहत आहे. ए पोरो अनाथाची माय कोणाला म्हणतात ग पुरी हो? हा सिंधुताई सपना. कोणाला म्हणतात? सिंधुताई सपना. अनाथाची माय सिंधुताई सपकाड माईला म्हणतात. कोणाला म्हणतात? हा सिंधुताई सपकाड. अग ज्या माईनं स्वतःची मुलगी महाराज पुण्याच्या दगडूशेठ हलवाई ट्रस्टला दान दिली आणि हजारो अनाथ लेकरांचा महाराज सांभाळ केला, सिंधुताई सपकाड. मावशी सहज नाही ग, सहज नाही महाराज. अरे लोकांचं लेकरू आपल्या जवळ आलं ना, आपलं पोरग जर बिस्किट खात असलं ना मावशी, तर दोन बिस्किट द्यायची लोकांच्या लेकराला आपली इच्छा होत नाही. आपण द्याय जा तिकडे जा. दोन लेकराला आपण परक्या लेकराला दोन बिस्किट देऊ शकत नाही. पण त्या अनाथाच्या माईनं काय केलं, स्वतःची मुलगी महाराज. नवऱ्यांचा छळ चालू झाला आणि नवऱ्याच्या छळाला त्रासून माय निघाली गावोगाव फिरता फिरता. माय पुण्यामध्ये पोचली. पुण्यामध्ये ते लहानचं ममता नावाची कन्या पोटाशी बांधून महाराज कचरा गोळा करायची, जिथे जागा मिळेल तिथं झोपायची. आणि महाराज असंच गल्लो गोडीमध्ये हिंड एक लेकरू भेटले आणि त्या लेकरावर ते सुद्धा महाराज त्या आईचं प्रेम जागृत झालं, प्रेम निर्माण झालंय. आणि काय करावं महाराज, तिला वाटलं आपण जर आपली पोरगी जवळ ठेवली तर आपण परक्यांच्या लेकराला प्रेम देऊ शकणार नाही, म्हणून सगळ्यात अगोदर त्या माय माऊलीने आपली स्वतःची मुलगी ममता नावाची पोरगी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई ट्रस्टला दान दिली आणि हजारो लेकराचा सांभाळ केला. ती झाली अनाथाची माय सिंधुताई सपकाळ. माझी माय ती अनाथाची माय महाराज अमेरिकेमध्ये गेली. माझी माय नऊवारी पातळ घालून गेली, ढोपरापर्यंत चोडी घालून गेली, नवऱ्याच्या नावाचं कुंकू लावून गेली. आणि जेव्हा अमेरिकेच्या एअरपोर्टवरती माझी माय सिंधुताई सपकाळ उतरली, तर अमेरिकेच्या लोकांनी सुद्धा त्या मायचा जय जयकार केला. एवढी भारताची नारी महान आहे, एवढी भारताची आई महान आहे महाराज. म्हणून आईने आईसारखं वागत चला. मावशी अगं शिक्षण खूप चांगलं होतं. ए पिंटा इकडं उभा आहे तू, किती गोड गोड लेकरू आहे. ती मास्तरीन भेटली होती, ती मास्तरीन, ती मास्तरीन भेटली होती म्हणलं कोरोना मधला होय कावले आहे बाई नागपूरले पास्ता आहे गिरीस आहे वंगन आहे आईल आहे पेंटा आहे माय ह्या म्हणलं शिकला पाहिजे. हो याले कान्वेट मध्ये टाकलं. कान्वेट मध्ये मी म्हणलं मराठी शाळेत काही याचा गेम जमणार नाही, म्हणून याले कान्वेट मध्ये टाकलं. साऊंडवाले बापू कान्वेटचं शिक्षण मोठं विचित्र, आपलं मराठी माणसाला नाही जमत. मी आपलं केसावर फुके इकणारी बाई चार गाव फिरून आली आणि मी म्हणलं पिंट्या आज काय शिकवलं त्या मास्तरींना? मा पिंट्या म्हणे मम्मी, ए मम्मी आज का नाही म्हणे मास्तरीन बाईनं ए बी सी डी शिकवली म्हणे. मी म्हणलं म्हण बापू ए बी सी डी कशी असते, तर मग याने ए बी सी डी म्हणली बाई हो चांगली म्हणली मावशी म्हणून दाखवू का. याने ए बी सी डी म्हणली, ए बी सी डी पेटवली बिडी निंगला धुवा पादला बुवा. अशी कुठं ए बी सी डी राहते का? हा अशी कुठं ए बी सी डी राहते महाराज? काय करावं, शिक्षणाची भाषाच बदलली हो. कविता बदलल्या, कविता तरी चांगल्या राहिल्या का आताच्या कविता? जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग सुगर नो पप्पा टेलिंग लाईज नो पप्पा ओपन युअर माऊथ हा हा हा. मास्तरीने हसते ना माऊन पोरं हसते, काय फरक होईल, काय फरक होईल शिक्षणाचा. अरे कविता बहिणाबाई चौधरींच्या बघा. बहिणाबाई आणखी सांगतात,
काया काया शेतामधी घाम जिरव जिरव तेव्हा उगवल रे सुन शेतामध्ये हिरव. किती सुंदर कविता मला. वाट धावते धावते चढ उतार घेऊन दुःख गिळते हसत आत हुद का पिऊन. सुंदर अशा कविता होत्या कारण की जुन्या मायमाऊल्या चांगल्या होत्या. ए मावशी जुन्या बाया दात्यावर जरी दडायला बसल्या ना बोलत चला. ए पुरी हो जुन्या बाया दडाले जरी बसल्या का नाही तर गाणे म्हणत होत्या कायचे पिक्चरचे. तुमचं ठैर परदेशी बाप पेते अर्धीशीशी माय लढते चुली पाशी पोरग झोपते उपाशी असे म्हणत होत्या का. असे गाणे म्हणत होत्या का. अये जुन्या बाया जनाबाईच्या ओव्या म्हणत होत्या. सुंदर माझे जाते ग फिरते बाबे ग लग्नात किक्सा दडते का. महिला मंडळी बोलत चला. किक्सा दडते का. किक्सा अर्धीच्या दिवशी पाच झाली सुवासनी बाया त्या जात्याच्या भोवताल बसते आणि म्हणते म्हणते ना आणि तवा गाणं म्हणते कशा. हिरव्या मांडवाच्या द्वारी बायव द्वारी नोपर गेल्या डेरी गेल्या डेरी बाईचे मामाजी लावे केडी लावे केडी. हिरव्या मांडवाच्या द्वारी बायव द्वारी नुपर गेल्या जांबा गेल्या जांबा बाईचे मामाजी लावे आंबा लावे आंबा. हिरव्या मांडवाच्या द्वारी बायव द्वारी चिकूल कायचा झाला कायचा झाला. वर मुलगी नाली आत्या बाई आत्या बाई. जुन्या बाया म्हणत होत्या ऐका नाही आता जात गेलं गाणंही गेलं जात्यावरचं पाटा गेला जात गेलं पाटा गेला उखळ गेलं मुसळ गेलं आणि मिक्सर आलं आणि बाईनं गाणं बदलवलं मिक्सरची बटन दाबली. बाई म्हणते दारलिंग पहिले से तू कितना बदल गया ट्याव 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 अरे वा ट्याव ट्याव जीवनाचा ट्याव ट्याव करून टाकला सगळा. मावशी ऐ अगं तुन खरंच सुन होतं. जुन्या बाया सकाळी उठल्या बाहेरवर देवाचं नाव घेत होत्या है की नाही. आता देवाचं नाव जुने म्हातारे लोक नातवाला मांडीवर घ्यायचे आणि सुंदर सकाळी सकाळी देवाच्या धर्माच्या गोष्टी सांगायच्या. आता आजी गाऊनवाली झाली बापू आजी गाऊनवाली झाली आणि आजोबा हा पॅन्टवाला झाला. देवाच्या धर्माच्या गोष्टी नाही सांगत. मी तुमचा पिक्चर सांगते पण देवाच्या धर्माच्या गोष्टी सांगत नाही. अरे आजी बदलली महाराज आई बदलली मग लेकरं बदलणार की नाही. मी म्हणत नाही एखाद्याचं खरंच म्हातारपणामध्ये कपडे घालता येत नाही त्रास होतोय ऑपरेशन झालं उठता येत नाही अशा वेळेस जर घातलं तर काही हरकत नाही. पण महाराज आमच्या नागपूरला मी ज्या आईकडे राहतो का नाही मानसपुत्र म्हणून संध्याकाळी फिरायला निघावं महाराज तर त्या बाया आपला डगला घातला का निघाल्या जसं काही गाडीवर झाकाची खोर हे खरं घातली काय महाराज. अरे काय घालावं कळलं पाहिजे ना. 80 वर्षाच्या म्हाताऱ्या पुढी न गाऊन घातला आणि बुटा होता चांगला 85-90 त्यानं घातला हाफ पॅन्ट. आता माझे घर आहे असं आणि इकडं राहतात मास्तरीन मास्तरीन बाई आता त्याचे दोघं ते सासू सासरे स्टँडर. आता माझी पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर मी सूर्यनारायणाला अर्घ देण्यासाठी तांब्या घेऊन घराच्या बाहेर पडलो जिथून मला सूर्य दिसतो त्या ठिकाणी आलो. आता सूर्याला पाणी टाकावं तर त्या दोघांचं दर्शन झालं. कोणाचं ए पुरी हो कोणाचं दर्शन झालं. हा गाऊनवाल्या
बुढीचं ना हाफ पॅन्टवाल्या बुढ्याचं. दोघं बुढा बसला होता आराम खुर्चीत आणि बुढी बसली होती इकडं टेबलावर. बुढी पेपर वाचेन बुढा चहा पे. आता बुढ्याचं चहा पेता पेता लक्ष त्या गाऊनवाल्या बुढीकडे गेलं. कोण्या बुढ्याचं? तिच्या घरच्या हाफ पॅन्टवाल्या बुढ्याचं गाऊनवाल्या बुढीकडे लक्ष गेलं. आणि बुढा का म्हणते बुढीकडे पाहून, त्या खूप लगती हो बडी सुंदर दिखती हो. कोण म्हणते? 80 वर्षाचा डंगरा म्हणते. 75 वर्षाच्या डंगरीले ह्या डंगरीनं चुपचाप बसाव ना. आता हे काय आपल्या खेड्यातली होती का कीर्तन प्रवचन ऐकणारी? ते डिस्को मध्ये जाणारी होती. जसं बुढ्यानं म्हणलं, क्या खूप लगती हो बडी सुंदर दिखती हो. बुढी उभी झाली, बुढ्याचा हात पकडला ना म्हणायला लागली, फिर से कहो कैसे रहो मुझे अच्छा लगता है. वारे वा हलकटा जण हलकटाची. आणि यायचा ना तू का हरिपाठात ना कीर्तनातील? येणार नाही म्हणून तुकोबाराया म्हणतात, आ जा मेला पण जा मेला बाप मसना देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचून तुझा ठाव नाही गोठे. कौन रे मा पोराले कौन हिरो हिरो कर द्या. बाई बाई लोकायले चांगलं खपत नाही. हा ते पोरग म्हणते त्या मम्मीले विचार म्हणते विचार म्हणते. अ कायचा धंदा आहे? आमचा धंदा म्हणजे सुई घे दाबन घे गचक घे माय. कारे केस पांढरवाचं औषध घे. बुढ्याले माराचं बुढीले माराचं औषध घे. बाई साहेब ए पिंट्या काऊन चालला रे. बाई साहेब खाली बसा जरा. खाली बसून माय सौदा करा. डोकं खाचू नका करा करा. ओवा बट्ट्याचा नाही नाट करा. ओवाची घे माय बारीक फणी. कुंकू घ्या माय काळमणी. दाताचं दातवण घ्या ग कोणी. कुंकू घ्या माय काळे मणी. अस्तेर भरत जोंदड दे. तुझ्या बाळाला जायचं का जड घे. आव घेव माय. आणि बुरगुंडा बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा म्हणजे दुसरा अर्थ जर वैदिनच्या भाषेत सांगायचं झालं तर बुरगुंडा म्हणजे मुलगा. बुरगुंडा म्हणजे ए पोरो. मुलं कोणाले होतात रे? कोणाले होते? पोराईले. वा 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 टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. ए ऐका जर महाराज हे बघा ज्ञानोबाला सांगतात बरं का. अरे इंजेक्शनचं लेकरू तयार झालं आता बरोबर आहे का. विज्ञानानं बाळ तयार केलं मावशी. वाईट वाटून घेऊ नका. लोक म्हणतात विज्ञान महाराज किती पुढं गेलं. विज्ञान चंद्रावर गेलं. तुम्ही काहून धोत्रावर म्हणते. मी म्हणलं लेका धोत्रात जेवढा पावर आहे तेवढा काय त्यात आहे का. ए पोरो मला सांगा
दोघ जण बस स्टँडवर होते, बस काही भेटली नाही शेवटच्या दिवशाला. आता एक चांगलं स्टँडर्ड घरचं शिकलेलं हाफ पॅन्टवालं होतं आणि एक आमच्यासारखं प्रवचन कीर्तन करणारं धोतरवालं होतं. थंडीचे दिवस दोघांनाही बस भेटली नाही, बस स्टँडवर झोपण्याची वेळ आली. आता मले सांगा, थंडी जास्त पडू लागली, धोतरवाल्यानं काय केलं, आपला काष्टा सोडला, पंजा सोडला, धोतर अंगावर चांगलं चौकुट्ट केलं आणि पांघरून चुपचाप बसला. कोण केलं असं? धोतरवाल्यानं. नाही या हाफ पॅन्टवाल्याला जर पांघर म्हणलं तर जमन का? जमल का? अय म्हणून सांगतो, जुनं ते सोनं होत, त्याचं नाव आहे धोतर. धुतलं तर घाल, धुतलं तरच घाल. धूतर नाव बघा कसं आहे, धूतर धोतर. धुतलं तर घाल, नाही तर घालू घालूच नको. मग धोतर गेलं, जग बदललं, मग आला पैजमा. काय आला रे पोरो? पैजमा. पाच दिवस नाही धुतला तरी चालते, त्याचं नाव पैजामा. मग पैजामा गेला. आता निघाला बरमुडा, 12 महिने धूस नका, घुटऱ्यान वाशेत पर्यंत घाला, त्याचं नाव बरमुडा. आता बरमुडाही गेला महाराज. आता तो एवढूसा पॅन्ट निघाला, पोट्ट जरी असं वाढाले वाकलं का नाही, तर मागून त्याचा नंबर दिसते लेखाचा, तरी लाज वाटत नाही हलकटायला. काय घालू बरं का? ऐ म्हणून सांगतो, कमीत कमी आपल्या घरामध्ये आपल्या आई आहेत, आपल्या भाऊजा आहे, आपल्या बहिणी आहे. आपण एवढूसा पॅन्ट घालतो आणि कशासाठी वाकलं, म्हणजे आपल्या अंडर पॅन्टचा नंबर त्यांना दिसावा, एवढी दलिंदरपणा आपला घरामध्ये घुसली महाराज. मग हे स्टँडर्डपणाचं लक्षण आहे की काय आहे बघा ना. अरे माणसाचं महाराज शरीर उघडं असलं, एखादं अंग जर दिसलं आपलं, तर माणसाच्या मनामध्ये नको ते विचार जागृत होतात. म्हणून आपलं शरीर पुरुष असो का स्त्री असो, योग्य पद्धतीनं झाकलं पाहिजे. दादा ए पोरो, ए आता तर नवीनच पॅन्ट निघाला रे, अजून इथून भोगदाड तिथून भोगदाड आहे का नाही? आमच्या नागपूरले लखपतीची पोरं घालते मावशी. हसायचं कारण नाही, जुने लोक फाटलं का नाही, हे गरीब लोक होते का नाही जुने काळातले? आमची आजी सांगायची, राजा अरे आपली परिस्थिती लई खराब होती रे, तुझ्या बाबाला पॅन्ट मिळत नव्हता पोरा, तर ठिगळ लावून घालून तुझा बाबा शाळेत जायचा रे. आमची आजी सांगायची महाराज. ओ आम्ही ते दिवस बघितले नाही महाराज, पण आता खंत वाटते जेव्हा लोकांची लखपत्याच्या घरची पोरं, ज्यांच्या घरी फिरायला चांगली कार आहे, राहायला मोठाले बंगले, आणि त्यांची पोरं भोगदळाची पॅन्ट घालून हिंडतात. मी म्हणू देवा, माझी आजी तेव्हा सांगायची, पण आज दृष्टीनं पाहिली रे गरिबी किती आहे. खरंच म्हटलं याचा पॅन्ट फाटला असं वाटते, कालाय तिथं आपण ठिगळ लावलं पाहिजे. काय करावं महाराज, किती दरिद्रपणाचं लक्षण. शास्त्र असं सांगते कपडा घालू नये, आणि घालायचाच असेल जर महाराज परिस्थिती खराब आहे, ते घातल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, तर कमीत कमी शिवून घालावा. पण आज लखपत्यांची पोरं भोगदाडाची पॅन्ट घालायला लागली, देव एक दिवस घरामध्ये भोगदाड पडून ठेवल्याशिवाय राहणार नाही बरं का. म्हणून ए पोरिओ लक्षात घ्या, खूप शिका, खूप मोठ्या व्हा, चांगल्या चांगल्या पदावरती जा, पण समाजामध्ये वावरत असताना तुमच्या मायबापाला तुमच्यामुळे कधी खाली पायची वेळ येऊ देऊ नका, म्हणजे तुमचा परमार्थ सफल झाला बरं का. अय आणि म्हणून सांगतो की कन्या तरी ऐशी दे, जैशी मीरा मुक्ताबाई. मी विज्ञानापासून पुढे गेलो होतो बरोबर आहे ना, विज्ञानानं महाराज बिना आईबापाचं बाळ तयार केलं, त्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणते. काय म्हणते ए पुरो? काय म्हणते रे? विज्ञानानं टेस्ट ट्यूब बेबी केली बरोबर ना, पण विज्ञान दूध निर्माण करू शकलं का मावशी? अय महिला मंडळी, विज्ञानानं बाळ केलं तयार, पण विज्ञानानं दूध निर्माण केलं का? आणि दूध जर पाहिजे असेल महाराज, त्याच्यासाठी आईच पाहिजे. 9 महिने गर्भामध्ये बाळ राहिलं आईच्या, आईच्या उदरामध्ये दूध नव्हतं, पण ज्या क्षणाला बाळ बाहेर पडलं, लगेच आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण झालं. मग ते दूध निर्माण कोणी केलं? तर जगाच्या नायकांनी, जगाच्या परमपिता त्या ब्रह्मांडा नायकांनी ते दूध उत्पन्न केलं बरं का. ज्ञानोबाऱ्या सांगतात, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सोये दोन्ही, फुटतील तर उष्ण काळ्या मासी, जीवन तयाशी कोण घाली. अरे सगळं जंगल जडून जातंय, भर उन्हाळ्यामध्ये वनवा लागला की जंगल जडतंय, पण अशा भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा नवीन त्या मातीमधून नवीन पालवी फुटते, तिला पाणी कोण घालते? तर पाणी घालणारा भगवान पंढरीश परमात्मा आहे बरं का. ए पोरो गोंधळ करू नका. अजून दुसरा पोरग आहे मायावाला, त्याला म्हणलं मी म्हणलं त्याला मराठी शाळेत टाकलं, त्याले कोण्या शाळेत टाकलं रे? ते नाही वय, ते आणलंच नाही घरी ठेवलं. अय मग ए पोरो, जुन्या काळ खरंच चांगला होता ना राजा, मावशी बरोबर ना? अगं जुन्या बाया पाळणे चांगले म्हणायचं, पाळणा राहूनच गेला हा, जुन्या बाया पाळणे चांगले म्हणायच्या.
तुमच्या घरच्या म्हाताऱ्या म्हणत असतील आजीबाई, आहे का नाही? आमच्या कळल्या बायाही म्हणायच्या, आताच्या बायाला पाळणी येत नाही, दोरी हातात घेते, हाड हाड शिर आखू रू 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 हाड लावणी येते, हाड रे हाड झोप उडाला, हाड हाड करू करू झोका देते. बरं, काही काही बायाला येते त्यांना तरी चांगला म्हणाव ना. एक नागावची बाई पाळणा म्हणे, पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खाल्लं या केळ, तिसऱ्या दिवशी खाल्लं रताड, चौथ्या दिवशी हागलं पातळ, जुबाडा जुजू रे जू. हा काही पाळणा होय? एक बाई तर तिच्याही पुढं गेली, ठिका म्हणे, बाळा जोजो रे कुलभूषणा, नाकात शेंबुड मावे ना बाळा जोजो रे. ते पुन्हा म्हणे, बाळाच्या मांड्या आणि जशा वक्राच्या दांड्या, बाळा जोजो रे. हा काही पाळणा होय? पुन्हा म्हणे, ते बाळाचे होट आणि जसे बॅनरचे कट, बाळा जो जो रे. पाळण्याची सुद्धा बाईनं माती केली हो. अरे पाळणा कसा म्हणावा? मदालासा नावाच्या बाईनं आपल्या पोराला पाळण्यात घातलं आणि ती मदालासा नावाची आई सांगते, हा देह ना शिवंत मावशी. जुन्या बाईचा ते मदालसा नावाचा आईचा पाळणा तुकोबाऱ्यांनी सांगितला गात्यामध्ये, हा देह नाशिवंत. ए पोरो, गडबड करू नका, गडबड लगेच 5 मिनिटांमध्ये पार्ट चेंज करतो, दुसरं पात्र आणतोय, शांत ऐकून घ्या. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा. नाचका कुचका देह भगवंतानी दिला, याला जर पवित्र करायचं असेल तर भगवंताचं नाम चिंतन करत चला. मावशी, अगं पाळणा परशुरामाच्या आईनं माता रेणुकानं म्हटला आणि माता रेणुका सांगते, आया बाया नव नका करू कालवाग, रडतो परशुराम पाळणा कोणी हलवाग, रडतो परशुराम पाळणा कोणी हलवाग, माझ्या बाळाचे करू नका हाल, त्याचे ओढू नका गोरे गोरे गाल, त्याला मायेच्या पदराने झुलवाग, रडतो परशुराम पाळणा कोणी हलवाग, रडतो परशुराम पाळणा कोणी हलवाग. जुन्या बायांचा पाळणा बरं का? मला सांगायचं काय, अरे पाळणा जाऊ द्या हो, नुसतं एखाद्या म्हाताऱ्या माईनं अंगाई गीत म्हणावं तरी लेकरू शांत झोपावं. आता किती गाणे म्हणू द्या, लेकरं झोपतात का शांत? नाही, कारण की त्यांच्या पाळण्यामध्ये त्यांच्या गाण्यामध्ये प्रेम होतं. ए पोरो, प्रेम होतं बरोबर ना? आता राहिलं का रे प्रेम? ए तसा बसू नको, चूल मांडून कोण बसला? तुले माहित नाही का राजा, जमाना लय चालू आहे. अरे कोणी काय म्हणन, खालून तुरट्याचा जार करणं, वरतून गंज ठेवलं, चा मांडून दिन त्याच्यात, आहे का नाही? जमाना निघला चालू, आता खरं कोणाशी बोलू, जमान्याची रीत लई न्यारी, आता कंडक्टर झाल्या पोरी, अरे गाडी घाटात गेली सारी, डायव्हर शिव्या झाडी, जमाना निघला चालू, आता खरं कोणाशी बोलू. पुरव असू द्या. भुरगुंडा झाला शंकराला, शंकराची राणा पार्वतीला, आणि दया उदरी गणेश भगवान जन्माशी आले, सर्वप्रथम पूजा देत आला. ए लक्ष देऊ नाही का, मुलगा गणपती बाप्पा सारखा जन्माला आला, बरोबर ना रे? हा कोणाचा पोरगा आहे गणपती बाप्पा? कोणाचा? आईचं नाव? वा 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 वा, डाळ्या वाजा, हुशार आहे पोरं तुमच्या गावचे. हो लेकरं हुशार पाहिजे मावशी. मी एका ठिकाणी गेलो, मी म्हटलं पोरं हो सांग रे, म्हटलं
शिवाजी महाराजाचा जन्म कुठं झाला? एक पोरग म्हणे महाराज किल्ले झाला. मी म्हणलं कोणत्या किल्ल्यात झाला? त्याला काही माहित नव्हतं कोणत्या किल्ल्यात झाला. मग गुरुजीनं अशा चाप्या दाखवल्या. तो म्हणते महाराज गुरुजीच्या किल्ल्याही झाला. वारे वाले ग्रह. महाराज एका ठिकाणी गेलो. मी म्हटलं सांग रे. म्हटलं रावणाची लंका कोण जाळली रे? उभा आहे. म्हटलं तू उभा आहे, सांग रावणाची लंका कोण जाळली? तो पोरग महाराज म्हणे मला काही माहित नाही. मी म्हटलं दुसरा आहे त्याच्या मागचा, तू सांग रावणाची लंका कोण जाळली? महाराज महाराज तो का म्हणे महाराज मला पण माहित नाही. योग योग असा झाला पुराच्या मागं गुरुजी होते. म्हटलं गुरुजी काय विद्यार्थी आहे का काय? म्हटलं सात वर्गातल्या पुराला माहित नाही रावणाची लंका कोण जाळली. गुरुजी तुम्ही सांगा. म्हटलं रावणाची लंका कोण जाळली? गुरुजी म्हणे महाराज ज्या दिवशी रावणाची लंका जाळली त्या दिवशी मी सुट्टीवर होतो म्हणे. वारे वा गुरुजी न वारे वा विद्यार्थी. काय करावं महाराज, काय करावं? शिक्षणाचा बट्ट्या बोर्ड झाला, शाळा बदलल्या, शिक्षण बदललं. बघा आहे की नाही? मला सांगा दादा, अरे जुनं शिक्षण होतं लोकांचं मराठी शिक्षण होतं तरी पण इंजिनियर डॉक्टर कलेक्टर वकील तेव्हा सुद्धा होते. आता लाख रुपयांची सुरुवातीपासूनची फी भरते आता सुद्धा आहे. फरक कशाचा आहे महाराज? आहे का नाही? तेव्हा सुद्धा मग मला सांगा लाख रुपयाच्या शाळेतूनच माणूस कलेक्टर झाला का? मराठी शाळा होता तेव्हा कुणी कलेक्टर नव्हते का? तेव्हा कुणी डॉक्टर नव्हते का? तेव्हा कुणी सायंटिस्ट नव्हते का? तेव्हा सुद्धा होते बरं का. पण आपण मायनाला तयार. आपल्याला जुनं आवडतच नाही ना मावशी. आवडते का जुनं? नाही आवडत. ए पोरीओ गडबड करू नका. एवढ्या सुंदर सुंदर पोरी आहे का नाही पोरी? ए मला सांगा का वंशाला काय पाहिजे बाई? काय पाहिजे वंशाला? वंशाला काय पाहिजे रे वंशाला? हा गंमत कशी झाली वंशाला? समजली नाही का माझी भाषा? मी तुमच्या जिल्ह्याच्या जवळचा सावन लागूनच आहे आपलं, आहे का नाही? धुऱ्याले धुरस आहे. नागपूर न अमरावती म्हणतात फक्त आडवा धुरा ह्या वर्धेचा गेला, आहे का नाही? बरं ना. ए समजत नाही का माझी भाषा? आमचा नाही का जिल्हा बदलला का भाषा बदलते? कसं आहे भंडारा जिल्हा भातावर भिडला, चंद्रपूर जिल्हा लपरेघराले भिडला. तुमचा कोणता जिल्हा होय? अमरावती जिल्हा परमार्थ कराले भिडला, आहे का नाही? जिल्ह्या जिल्ह्याचा फरक आहे पोरो. ए तर वंशाला काय पाहिजे? पुराय समजलं नाही वाटते असंच होते काही समजत नाही महाराज. मी एका ठिकाणी गेलो आणि मग भारूड गीत झालं. एका म्हातारीच्या घरी माझी व्यवस्था केली झोपाची. आता झोपायला गेलो महाराज पण मला झोपच लागेना, झोपच लागेना. मी म्हणलं आजी उशाला काही? उशाले काही आहे का? म्हणलं कोणाले? कोणाले म्हणलं? तुमच्या गावच्या उशाले नाही बरं का? नाही तर घेणं देणं कंदील लावून जाणं होईल. आता मी त्या आजीला म्हणलं उशी उशी समजते तुम्हाला डोक्याखाली घ्यायला. मी रात्रीच्या वेळेस झोपताना आजीला म्हटलं आजी मला अशी काही झोप नाही येत, आजी उशाला काही आहे का? आली महाराज म्हातारी उठून तिच्या बेडवरून उठली माझ्याजवळ येऊन बसली. महाराज 10 वर्ष झाले पण माझ्या लेकरीला